रेलवे संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या 65 श्रमिक ट्रेन रद्द करण्यात आल्या. मध्य रेल्वेच्या या 65 श्रमिक ट्रेन आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. एकीकडे राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद रंगताना पाहायला मिळतोय रेल्वेच्याच प्रकरणावरून. आणि आता ही त्याच संदर्भातली महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेच्या 65 श्रमिक ट्रेन रद्द करण्यात आल्यात. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत. रामराजे, 65 ट्रेन रद्द करण्यात आल्याचं कळतंय, काय या संदर्भात अधिक तपशील आहे? बिल्कुल, कारण महाराष्ट्र सरकारने जी माहिती केंद्र सरकारला रेल्वे मंत्रालयाला द्यायची होती ती माहिती दिली गेली नाही आणि नोडल ऑफिसर यांच्याकडून वेळ मागण्यात आलेला आहे. म्हणजेच की मे महिन्यामध्येच अनेक ट्रेन महाराष्ट्राकडे सोडण्याची तयारी रेल्वे मंत्रालयाने केली होती, परंतु महाराष्ट्र सरकारकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही आणि म्हणूनच 65 रेल्वे या रद्द कराव्या लागल्याची माहिती सेंट्रल रेल्वेने दिलेली आहे. या संदर्भात फरक पण काढलेला आहे की या 65 ट्रेनची संपूर्ण तयारी केली होती, परंतु त्यासाठी जी महाराष्ट्र सरकारकडून जी तयारी झाली नव्हती, मजुरांची नावं देण्यात आली नव्हती, त्यांची स्क्रीनिंग झाली नव्हती आणि त्यामुळेच या रेल्वे ज्या त्या रद्द कराव्या लागलेल्या आहेत असं स्पष्टपणे माहिती देण्यात आली आहे. परंतु यापुढे सुद्धा आपण महाराष्ट्र सरकारकडून जर माहिती आली तर ताबडतोब रेल्वे तयार ठेवू असं आश्वासनही या पत्रिकेमध्ये देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतर राज्यांची सुद्धा माहिती दिली, राजस्थान, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये काय परिस्थिती आहेत आणि त्यांना कशा ट्रेन लगोलग उपलब्ध करून दिलेल्या आहेत, कारण त्यांनी सर्व माहिती उपलब्ध करून दिली म्हणूनच लगोलग ट्रेन उपलब्ध केल्या. परंतु महाराष्ट्राच्या बाबतीत तसं घडलं नाही. महाराष्ट्र सरकार कुठेतरी कमी पडतंय हा दाखवण्याचा या पत्रकामधून प्रयत्न केला गेलेला आहे. अगदी धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर 65 ट्रेन रद्द करण्यात आलेल्या आहेत, राज्य सरकारची तयारी नाही म्हणून या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. कुठेतरी हा संघर्ष सुरूच आहे. हा जो वाद सुरू आहे ट्विटरवरनं तो देखील आता या निमित्तानं आणखी पुढे सरकल्याचं पाहायला मिळतंय.